स्वामी, सर्व अधिकारी कर्मचारी, इतले सर्व नगर से प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधु, आज अपन या ठिकाणी एसडीपीओ ऑफिस आणि पोलीस वसाहतीचे भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत। जसं आता ॲडिशनल एसपी ने तुम्हाला प्रास्ताविक मध्ये ब्रीफ केला की हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी आहे जे आपल्याकडून राहून जाते आणि आपण फक्त जे क्राइम असतो किंवा बंदोबस्त असतो त्याच्यामध्ये व्यस्त पोलीस डिपार्टमेंट असतो आणि हे जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहे वसाहतीची ते कुठे मागे राहून जाते आणि त्यामुळे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंब असो किंवा त्यांच्या स्वतःचे जे सोयी आहे त्याच्यामध्ये खूप कमी आम्ही पडतो आणि त्याचा इफेक्ट त्यांच्या कामामध्ये पण आम्हाला दिसतो। आता सर एक प्रॉब्लेम मला नेहमी येते की वैजापूर इतका लांब आहे आणि इथे वसाहत नाही म्हणून आपले कर्मचारी इथे पोस्टिंग घ्यायला थोडा मागार घेतात आणि इच्छुक नसतात आणि आम्हाला खूप फोर्स करून इथे पाठवावं लागतात। बाहेर जे प्रायव्हेट रेंटने राहतात तो रेंट पण खूप जास्त आहे आणि जुने जे बिल्डिंग्स होते ते खूप धोकादायक होते तर एक मोठी अडचण ती होती आणि इथला एरिया खूप मोठा आहे। वैजापूर डिव्हिजन हे खूप मोठा डिव्हिजन आहे। इथे DYSP ऑफिस एकदम लहान आहे। जितना एरिया बड़ा आणि काम इम्पॉर्टंट तेवढा ऑफिस लहान होता तर आता एक नवीन चांगला डबल स्टोरी ऑफिस SDPO साठी येईल आणि हे सर्व गोष्टीच्या 100% जे इथले नागरिक आहे त्यांच्यासाठी जे पोलीस डिपार्टमेंट त्यांचे कर्तव्य बजावतो आहे त्याच्यामध्ये त्याचे इफेक्ट येईल आणि एक चांगल्या प्रकारची सुविधा प्रत्येक नागरिक यांना भेटेल। याच्यासाठी मी पालकमंत्री महोदयांचा खूप खूप आभारी आहे। त्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून आपल्यासाठी निधी मंजूर करून घेणे किंवा काम सुरू करणे याच्यासाठी त्यांचे भरपूर मोठं योगदान आहे। तसेच इथले आमदार श्री रमेश बोलणारे सर यांनी पण भरपूर वेळा आमच्याशी फोनवर संपर्क करून जेव्हा ते मुंबईला गेले तेव्हा त्यांनी तिथे पाठपुरावा केलेला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं जे काम असतात त्याच्यासाठी नेहमी ते जे नवीन कन्स्ट्रक्शन असो किंवा दुसरं काही आमची रिक्वायरमेंट असो त्याच्यासाठी ते हमेशा उत्साहित राहतात। IG सरांचा कंटिन्युअस गायडन्स आम्हाला असतो आणि कशा प्रकारच्या आता पण सरांनी इथे आल्यानंतर त्याच्यामध्ये काही छोटा मोठा चेंज केला पाहिजे किंवा कशा प्रकारच्या आपल्याला तो आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोयीस्कर होईल अशा प्रकारचा गायडन्स त्यांच्याकडून नेहमी असतो। ॲडिशनल SP सुनील लांजेवार, महेक स्वामी, PI राजपूत, PI कोठाळे यांच्याकडून पण भरपूर पाठपुरावा केला गेला आणि त्यांनी खूप उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे हे जे प्रोजेक्टचे मायनर डिटेल्स आहे त्याच्यामध्ये खूप योगदान त्यांनी दिलेलं आहे। प्रशांत गीते म्हणून आमचा अंमलदार आहे त्यांनी पण खूप मेहनत घेतली याच्यामध्ये वैयक्तिक आणि त्याच्या पण एक मोठा योगदान याच्यामध्ये आहे। मी सर्वांचा आभारी आहे आणि येणाऱ्या काळात वसाहती निर्माण झाल्यानंतर आणि SDPO ऑफिस निर्माण झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारच्या पोलिसांची कामगिरी इथे अजून वाढेल अशी मला खात्री आहे। इथे आलेल्या सर्व लोकांचा मी धन्यवाद करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद।